नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिति नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन कृष्ण त्रयोदशी शके 1944 अर्थात 19 मार्च 2023 रविवारी सायंकाळी 6 वाजता तबला, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, बासरी, कथक, भरतनाट्यम व ड्रमने गोदा घाट संगीताच्या स्वरांनी फुललेला पाहायला मिळाला. भव्य दिव्याशा अंतर्नाद गायन वादन नृत्याचा अनोखा आविष्कार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिक शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन वादन आणि नृत्य क्षेत्रातील 1500 कलाकारांचा एकत्रित कलाविष्कार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आणि गुरु डॉक्टर सुचिताताई भिडे चापेकर उपस्थित होत्या. त्याचबरोबर खासदार हेमंत गोडसे, नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण कमे, मनपा आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंवार, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, अशोका ग्रुपचे अशोक कटारिया, श्री 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 1008 कपिकुल गुरुपीठमच्या वेणू दिदी, तसेच नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधणी, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, नाशिक टायर्सचे तुषार सेजपाल, इच्छामणी केटर्सचे अनिकेत गाढवे, गजानन केटर्सचे पंकज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाडवा पटांगण गोदा घाट येथे हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झालाय. आयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. सहभागी सर्व गुरुजनांच्या सामूहिक संपूर्ण वंदे मातरमने झाली. त्यानंतर कस्तुरी तिलकम ही कृष्ण वंदना सादर झाली. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना ही गायन, बासरी, कथक, भरतनाट्यम भावमुद्रेतून प्रस्तुत करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये पुढे राग दुर्गा सादर झाला. कथकच्या मुलींनी जय जगदीश्वरी माता सरस्वती ही नांदी प्रस्तुत केली. महागणपती मनसा स्मरामी या भरतनाट्यमच्या मुलींनी सादर केले. यापुढे यमन राग बासरी व तबल्याद्वारे सादर करण्यात आला. त्यानंतर राग तिलक कामोद आलाप बंदिश छोटा ख्याल ताल त्रिताल हा प्रस्तुत करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पुढे मालकंस राग आलाप व ताणा सहित मुलांनी सादर केला. देशराग तराणा बंदिश गायन प्रस्तुत करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी कथक तबला जुगलबंदी सादर केला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ठुमक चलत रामचंद्र वेद मंत्राहून वद्य वंदे मातरम, त्यानंतर कानडा राजा पंढरीचा आणि शेवट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या रचित जयोस्तुते या गीताने करण्यात आला. या अंतर्नाद कार्यक्रमामध्ये शहरातील तबला, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, बासरी, कथक, भरतनाट्यम, ड्रम यांचे अनेक दिग्गज व प्रतिष्ठित गुरुकुल यात सहभागी झाले. अंतर्नाद या कार्यक्रमाचे संगीत समन्वयक हे नितीन वारे आणि नितीन पवार यांनी केलं, तर अंतर्नाद कार्यक्रमाचे सर्व नियोजन अंतर्नाद प्रमुख निनाद पंचाक्षरी व सहप्रमुख केतकी चंद्रात्रे यांनी पाहिलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सुनेत्रा मांड वगणे यांनी केलंय. दरम्यान शिवाजी गोंधळे, जयेश क्षेम कल्याणी, विनायक चंद्रात्रे, रोहित गायधणी, प्रसाद गर्भे, दीपक भगत, महेश महांकाळे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. अंतर्नाद कार्यक्रमामध्ये नाशिक शहरातील सहभागी संस्था व त्यांच्या कुलगुरूंची नावे पुढील प्रमाणे: संजीवनी कुलकर्णी, कलानंद कथक नृत्य संस्था कथक, क्रमांक 2 डॉक्टर सुमुखी अथणी, कलानंद कथक नृत्य संस्था कथक, क्रमांक 3 कीर्ती भवाळकर, नृत्यांगण कथक व नृत्य संस्था, क्रमांक 4 कीर्ती शुक्ल, नृत्यानंद कथक डान्स अकॅडमी कथक, क्रमांक 5 शिल्पा सुगंधी, रिधम डान्स अँड म्युझिक अकॅडमी कथक, क्रमांक 6 साली मोहडकर, नृत्यांगण कथक नृत्य संस्था, वृषाली कोकाटे, कलानंद कथक नृत्य संस्था, क्रमांक 8 दीपा पक्षी, अंतरंग कथक संस्था, क्रमांक 9 तृषाली पाठक, कलानंद कथक नृत्य संस्था, क्रमांक 10 साणवी कुलकर्णी, नीलग्रीव कला केंद्र, ऋतुजा चंद्रात्रे, कलानंद कथक नृत्य संस्था, हर्विषा तांबट, कलानंद कथक नृत्य संस्था, श्रावणी मुंगी, कलानंद कथक नृत्य संस्था, सोनाली बण्णापुरे, उन्नती कथक नृत्य संस्था, निवेदिता तांबे, समकाल अकॅडमी, क्रमांक 16 कल्याणी कुलकर्णी, गौरी औरंगाबादकर, आकार कल्चरल अकॅडमी कथक, माया तोडकर, वसंत कला मंदिर कथक, सोनाली करंदीकर, नृत्याली भरतनाट्यम अकॅडमी, शिल्पा देशमुख, सृजन नाथ भरतनाट्यम, सोनाली शाह नृत्यांगण डान्स अकॅडमी भरतनाट्यम, कनकलता साकोरीकर, कनकलता नृत्यालय भरतनाट्यम, सारिका खंडवाले, नृत्यांजली कला अकॅडमी भरतनाट्यम, पल्लवी झण्णावार, नृत्यवंदना पल्लवी डान्स अकॅडमी, प्रिया दाते, नृत्यप्रिया अकॅडमी, प्राजक्ता भट, दुर्वांकुर नृत्य निकेतन,
अर्चना बढ़े अर्चना नृत्य कला निकेतन भरतनाट्यम, नेहा पानसरे कला प्रणाम नृत्य संस्था भरतनाट्यम, अनिरुद्ध बुधर मुजो फ्रेक ड्रम, अनिल कुटे बासरी प्रशिक्षण वर्ग, सुहास वैद्य बासरी प्रशिक्षण वर्ग, नितिन वारे आदिताल तबला अकेडमी तबला, नितिन पवार पवार तबला अकेडमी, गिरीश पांडे स्वर वसंत कला अकेडमी, जयेश कुलकर्णी आदिताल तबला अकेडमी, रसिक कुलकर्णी आदिताल तबला अकेडमी, गौरव तांबे समकाल कला तबला अकेडमी, रूपक मैन पवार तबला अकेडमी, कमलाकर जोशी गंधर्व महाविद्यालय दिगंबर सोनोने रागिणी कला मंदिर, कुणाल काळे मुजो फ्रेक तबला, अथर्व वारे आदिताल तबला अकेडमी, अद्वय पवार तबला अकेडमी, आशुतोष शिप्पर पवार तबला अकेडमी, सौरभ ठकार आदिताल तबला अकेडमी, संकेत फुलतानकर आदिताल तबला, जितेंद्र धर्माधिकारी गंधर्व महाविद्यालय, सुजित काळे पवार तबला अकेडमी, नंदकुमार देशपांडे सरगम म्यूजिक अकेडमी, विवेक केळकर सरगम सुगम संगीत विद्यालय, त्याचबरोबर इतरही विद्यार्थ्यांनी या महानाद कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. नाशिक शहराच्या पूर्व भागातून व स्तरातून 500 जास्त महिलांनी एकत्रित येऊन सुमारे 25,000 चौरस फूट रांगोळी साकारत त्यासाठी त्या रांगोळीचं कौशल्य विकास प्रशिक्षण राबवलं. या सर्व कार्यक्रमांना नाशिककर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.